2024 साल विधानसभेत महाविकास आघाडी 200 पेक्षा जास्त जागा निवडून घेतली. चिंचवडमध्ये मी अजूनही सांगेन की आमच्या सगळ्यांकडून ती चूक झाली काही बाबतीमध्ये. जर उमेदवार निवडताना अधिक काळजी आम्ही घेतली असती किंवा बंडखोर जे आहेत गलाट त्यांना आम्ही माघार घ्यायला लावू शकत असतो, नक्कीच निकाल तिथे वेगळा धडे दिले. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र राहिलो, गलब्याचा निकाल लागतो. आणि थोडं जरी इकडे तिकडे झालं, एखादं बंडखोर एखादा बाजूला गेला तर चिंचवड प्रमाणे निकाल लागतो. मतदारसंघातल्या दिलेला हा नक्कीच कसब्याचा निकाल हा या महाराष्ट्र राज्याच्या भविष्यासाठी, राजकीय भविष्यासाठी एक मार्गदर्शक. आणि 2024 पर्यंत ते महाविकास आघाडी मजबूतीने एकत्रितपणे काम केलं तर एकजूट दाखवत 2024 साली विधानसभेत महाविकास आघाडी 200 पेक्षा जास्त जागा निवडून घेतली. मी आता खात्रीने सांगतो की लोकसभेला किमान 40 जागा. चिंचवडमध्ये मी अजूनही सांगेन की आमच्या सगळ्यांकडून ती चूक झाली काही बाबतीमध्ये. चिंचवडचा विजय हा भारतीय जनता पक्षाचा विजय आहे, कोणीच मानणार नाही. चिंचवडमध्ये अनेक वर्ष एक जगताप पॅटर्न चालतो, तर जगताप पॅटर्नचा हा विजय. जर उमेदवार निवडताना अधिक काळजी आम्ही घेतली असती किंवा बंडखोर जे आहेत गलाट त्यांना आम्ही माघार घ्यायला लावू शकत असतो, नक्कीच निकाल तिथे वेगळा. सत्तेचा वापर कशा पद्धतीने होऊ शकतं याचं दर्शन पुणेकरांना या निवडणुकीत घडलं. पण सत्तेचं दर्शन प्रदर्शन विकृती हे सगळं होऊन सुद्धा कसब्यातल्या किंवा पुण्यातल्या सुजाण मतदारांनी सत्ताधारणाची चपराक दिली, त्यापासून त्यांनी धडा घेतला. पुणेकरांना विकत घेण्याचा प्रयत्न झाला आणि पुणेकरांनी पुणेकर त्या अमिषाला बळी पडले नाही, त्याबद्दल पुणेकर अभिनंदनास पात्र आहे. कसब्यामध्ये घराघरात पैशाची पाकिटं फेडण्यात आली, हे काँग्रेसचे जे विजय उमेदवार आहेत रवींद्र धनकर त्यांचं काम नाही, तो साधा कार्यकर्ता. मग कोणी केलं? आणि तरीसुद्धा लोकांनी माझं जनशक्ती लाथाडली.